अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथील गांधी चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी गरुड प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून शिवरायांच्या जीवनावर आधारित भाषण केले। नमस्कार मावळ्यांनो, मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय। माझा राज्याभिषेक झाला तेव्हा मी मदारी मेहता नावाच्या एका सेवकाला बोलवलं व विचारलं, तू बोला तुम्हाला काय पाहिजे, वतन जहागिरी की माणिकपोती, बोला तुम्हाला काय पाहिजे। तसे मदारी मेहता म्हणाले, महाराज मला वतन नको, जहागिरी नको, माणिक मोती तर नकोच नको, पण ज्या सिंहासनावर तुम्ही बसता ना त्या सिंहासनावर दोन वेळचा फडकं मारण्याची संधी मला द्या। त्यानंतर हिरोजी इंदलकरांना बोलवलं व विचारलं, तुम्ही रायगड बांधलात, राजधानी बांधली, बोला तुम्हाला काय पाहिजे। तसे हिरोजी इंदलकर म्हणाले, महाराज मी रायगड बांधला, रायगडावर रायरेश्वराचे मंदिर बांधले, त्या रायरेश्वराच्या एका पायरीवर माझं नाव कोरण्याची अनुमती द्या। महाराज म्हणाले, मागून मागून काय मागितले, पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली पण का। त्यावेळी हिरोजी इंदलकर म्हणाले, महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा तुम्ही रायरेश्वरच्या पायऱ्या पडायाल, जेव्हा जेव्हा तुम्ही रायरेश्वरच्या पायऱ्या पडायाल ना तेव्हा तुमच्या पायाची धूळ त्या पायऱ्यावर पडेल आणि माझ्या नावात सुद्धा अभिषेक घालत राहील। आजही तुम्ही रायगडावर जातात तिथं लिहिलंय सेवेच्या धाईत पर हिरोजी इंदलकर। स्वतः औरंगजेब म्हणतो की शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए, हिंदुस्तान की हर एक चीज हम कर सकते हैं, लेकिन जाबाज मराठों ने अपने आप को कभी बिकने नहीं दिया। हमने लाखों की जागीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पे थूक दिया। मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे बिकते नहीं। स्वतः औरंगजेब म्हणतो की हम खुशनसीब है, हाँ खुशनसीब है जो हमें दुश्मन मिला वो भी शिवा जैसा। शेवटी जाता जाता हेच सांगतो, असं वाटतं भल्या पाटे उठाव, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि माझ्या राजाला सात घालावी, हाक मारावी आणि म्हणावं विचारावं, राजा तुम्ही कशी पकडली एवढी बलाट्य डाल्यान चालवाल, राजा तुमच्या मावळ्यांच्या हातात जहाचे कपय उचलताना हे हात असे लटलट कापतायत, राजा तुम्ही राज्य वेळेस राज्य वेळे बाहेर आलेले होतात, पण आज हा तुमचा मावळा कशा दोन गर्लफ्रेंड मिळवतोय आणि पाण्याची तहान बघा राजा कशी बियरवर भागवतोय, तुम्ही कशी सांभाळली ही प्रजा आणि जिजाऊ साहेबांची आण। आम्ही म्हणतोय आज आम्ही दोन आणि आमचे दोन आमचं होतोय एक चौकोन, चौकोनातले जातात दोन आणि उरलेल्यांना आधार कोण। आज ही परिस्थिती या महाराष्ट्रात झाली राजा आमची। शेतकऱ्याच्या शेतात आजही सोनं पिकतंय पण शेतमालाला भाव नाही म्हणून उभं पीक कसं सरतंय। शेवटी जाता जाता हेच सांगतो, जय जिजाऊ जय शिवाजी। नवी रक्त संचारले बघा मराठ्यांच्या खुशी, शिवराय जन्मले बघा मराठ्यांच्या खुशी, शिवराय जन्मले तलवारीची पाती येथे चतुर्थी मराठी मनावनांची नाती, मनावनांची नाती राजाचा पुरावा देत आहे माझा एक घोडा, राजाचा पुरावा देत आहे माझा एक घोडा, येथे सबडला शत्रूच्या रक्ताचा सडा, शत्रूच्या रक्ताचा सडा, अख्ख्या जगाला हे वा वाटे नसा मराठ्यांचा कै वारी, अख्ख्या जगाला हे वा वाटे नसा मराठ्यांचा कै वारी। शत्रूला पाणी पाजू तुळा त्याची असं तपला का फडकवणारा। छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 वर्षी
राजेश्वराच्या मंदिरात स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवाजी महाराजांनी गरिबी गावात वजू शक्तीच्या जोराने अनेक किल्ले जिंकले. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार तर सर्वांच्याच हातात होती, जोर तर सर्वांच्याच रंगटात होता, पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवाजी महाराजांच्याच मनात होती. जय जिजाऊ, जय शिवाजी. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.